आणि आम्हाला तर असं सांगायचं होतं की स्पेशल थँक आभार मानतो मी गुरगुट्टे सरांचं की त्यांनी मला इथं बोलवलं अँड गिव्हिंग चान्स टू एक्सप्रेस माय व्ह्यूज इन फ्रंट ऑफ गुड पीपल. जास्त मराठी अवघड होते का? तर सांगायचं असं की आपण या ठिकाणी तुमच्या लहान मुलांना येथे पाठवता त्याच्यामागचा मेन उद्देश असतो की त्यांनी पुढे जाऊन डॉक्टर इंजिनियर किंवा जे काही त्यांचं स्किल असेल ते आयडेंटिफाय करून त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं. तर पहिली गोष्ट आहे ती कोणतीही जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शकची आवश्यकता असते. मार्गदर्शक शिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. मग तो सचिन तेंडुलकर असो किंवा विराट कोहली किंवा अली कोणती, परंतु मार्गदर्शक असल्याशिवाय तुम्ही त्यांच्यामध्ये बदल करू शकत नाही. तर आई वडीलच मुलांचे सर्वात मोठे आणि पहिले मार्गदर्शक असतात. तर ह्याच्यानंतर प्रश्न येतो तो लहान मुलांच्या वागणुकीमध्ये किंवा ते अभ्यास करत नसतील किंवा त्यांच्यामध्ये काही तक्रारी असतील तर याच्यावर एक उपाय असतो, तो म्हणजे तुम्ही जे बदल तुमच्या मुलांमध्ये व्हावे असे तुम्हाला वाटत असतात त्यासाठी ते तुम्ही पहिला आत्मसात करा. जेव्हा तुमचा मुलगा तुमच्यासारखं बोलतो तेव्हा तो तुम्हाला फॉलो करत असतो. तर ही मुलं ही सर्वात मोठी इमिटेटर असतात, त्यामुळे तुम्ही जे काही तुमच्या वागणुकीमध्ये बदल कराल तो अल्टिमेटली आणि ऑटोमॅटिकली त्या मुलांच्या मध्ये येत असतो. त्यासाठी सर्वात मोठी भूमिका ही आहे ती मार्गदर्शकाची आहे. तर ह्या ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूलचा जो काही आढावा आपण या ठिकाणी पाहिला आणि मी ऑब्झर्व केलं की तो ज्यांचा स्टाफ आहे ऑल स्टाफ आर गोईंग वेल अँड फर्स्ट द प्रिन्सिपल ऑफ दिस स्कूल गणेश भुरभुटेशी त्यांचं जे डेडिकेशन आहे त्यांचं जे हार्डवर्क आहे ते त्यांच्या प्रोग्रेसमध्ये दिसत आहे. विद्यार्थ्यांची संख्या वेळच्या वेळी वाढत चाललेली आहे, याचं श्रेय त्यांच्या संपूर्ण स्टाफला जातं. आणि पालक मित्रांना मी एवढीच विनंती करतो की तुम्ही ज्या ठिकाणी त्यांना पाठवता त्यांच्यामध्ये जे काही प्रोग्रेस दिसतं हा त्याचं टोटल क्रेडिट हे स्कूललाच जातं. त्यामुळे मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपले गणेश भुरभुटी सर यांना मी आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि दोन शब्द गाईड करण्याचा ओपिनियन दिला. थँक्यू व्हेरी मच.